नमस्कार, मी सुरेश चिरडे, आपण पाहतात महाराष्ट्र 24 न्यूज। जय सेवालाल बोलू पोरागण चालो चा नारा देत चिमुरडीने केले संत सेवालाल महाराजांच्या भक्तांना आवाहन। दिनांक 12 फेब्रुवारी रोजी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तीर्थक्षेत्र पोरागण येथे येणार आहे। संत सेवालाल महाराजांचा अश्वारूढ पुतळा, सेवाध्वज व नंगाराचे लोकार्पण असा कार्यक्रम होत असून देशभरातील संत सेवालाल महाराज यांचे अनुयायी या कार्यक्रमास उपस्थित राहावे याकरिता आमदार संजय राठोड जीवापाड प्रयत्न करीत आहे। या कार्यक्रमास विराट जनसागर उलटावा याकरिता बालकापासून ते ज्येष्ठ वृद्धांपर्यंत सर्वच प्रयत्न करीत आहे। दिग्रस तालुक्यातील धाडोद्रा खुर्द येथील जागृती मुकेश राठोड या 8 वर्षीय बालिकेने पारंपरिक वेश धारण करून समाज बांधवांना 12 फेब्रुवारीला पोरागण येण्याचे आवाहन केले आहे। जागृती मुकेश राठोड ही दिग्रस येथील ड्रीमलँड इंग्लिश मीडियम स्कूलची विद्यार्थिनी आहे। बघूया जागृतीने केलेले आवाहन। जय शिवलाल, माझं नाम जागृती मुकेश राठोड, माझं तांडे नाम धामनोळा, तालुका दिग्रस, वतेर गोर बंजारा समाजच होरी छू। आपले काशी पोरागर मुंबईगड विकास सर, पालकमंत्री संजयभाऊ राठोड हस्ते 593 कोटी रुपये भूमिपूजन हेरच, 100 कोटी रुपये नंगारा लोकार्पण स च्या राज्य माहिती बापू उद्धळ पोरागडे नारच। माझ्या समाजाने हात जोडून विनंती छ, एक दिन 12 फेब्रुवारी समाजी सारू पोरागडे करीन कलम लगाना बिहारी उत्तम बिहार जय शेवाल बोरो पोरागड चाल। अब्दुल खान ऋषिकेश हिरासा, मी सुरेश चिरडे, महाराष्ट्र 24 न्यूज, दिग्रस, यवतमाळ। आमच्या पुढील बातम्यांच्या अपडेट पाहण्याकरिता आताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन वरती क्लिक करा। धन्यवाद।